नागपुर में 12 मई को सकरदरा पुलिस स्टेशन की टीम रात 2:30 बजे पेट्रोलिंग कर रही थी, तभी उन्हें जानकारी मिली कि वृंदावन लॉन बहादुरा में शादी में जेवरात चोरी हो गए हैं। इस खबर का पता चलते ही पुलिस की टीम के होशियारी से चोर का पता लगाया गया और चोरी का सामान प्राप्त किया गया। हाँ, सर्वप्रथम माझं नाव PSI पोलीस उपनिरीक्षक दिलीप नागपुरे, पोलीस स्टेशन सकरदरा नागपूर शहर। परवाच्या दिवशी आमची नाईट अधिकारी म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही कार्यरत होतो, त्या दरम्यान आम्हाला रात्री पेट्रोलिंगवर असताना रात्री 2:30 ते 2:30 वाजताच्या दरम्यानची गोष्ट आहे, वृंदावन लॉन बहादुरा येथे चोरी झाली म्हणून नियंत्रण कक्षामार्फत आम्हाला बातमी मिळाली। त्याप्रमाणे आम्ही वृंदावन लॉनला गेलो, त्या ठिकाणी तिथे विचारपूस केली वराडी लोकांना, त्यांनी म्हटलं नवरी नवरदेव गेल्यानंतर त्यांची विदाई झाल्यानंतर आमचा हार चोरीला गेला। ती 25 वर्षीय लेडी होती, ती एकदम केविलवाना चेहरा तिचा, आणि ती करायला लागली म्हणते सर माझा हार मिळवून द्या। म्हटलं ठीक आहे, मी आता मग ज्येष्ठ नागरिक होते त्यांना विचारलं, म्हटलं यानंतर कोणी बाहेर गेलं का? साहेब म्हणे हार चोरी गेला तेव्हाचं कोणीही बाहेर गेलेलं नाही। मग मी त्यांना प्रश्न केला, म्हणजेच हार चोरणारा बी इथेच आहे आणि हार पण इथेच आहे आणि तुम्ही सगळे एकमेकांचे नातेवाईकच आहे, त्याच्यामुळं तुम्ही कृपया एक काम, आणि हार कोणी सगळं आता आणि माझ्यापर्यंत काही पोहोचवणार नाही, मग तुम्ही एक काम करा, म्हटलं थोड्या 50 फूट दूर अंतरावर एक खोली आहे, त्या खोलीमध्ये गादी टाकलेली आहे, प्रत्येकजण आपापलं सामान घेऊन जा, बॅग वगैरे सोबत आणलेल्या त्या घेऊन जा, ज्यांच्याकडे हार आहे तो हार त्या गादीखाली ठेवून येऊन जा, मी कोणाला चोर संबोधणार नाही, कोणाला चोर म्हणणार नाही म्हटलं। तर आणि तुम्ही शेवटी नातेवाईक आहे, कारण की कोणालाही मी चोर म्हटलं तर बाकीच्यांना दुःख व्हायचं, आपण म्हटलं तो हार मिळायला पाहिजे इथल्या इथं असल्यानं, हा माझा उद्देश आहे म्हटलं, मी तो मिळवणार म्हटलं, बस असं म्हटलं आणि कारवाईला आम्ही सुरुवात केली, लोकांनी जायला सुरुवात केली। 25-30 लोकं जात नाही, लेडीज वगैरे आतमध्ये त्या रूममध्ये जाऊन येत नाही, तर कोणीतरी बाजूला रूमच्या बाजूलाच ते बाकडे होते, म्हणजे आपले स्टीलचे सोपे लग्नामध्ये असते ते बसायचे, ते सोपे आमच्या स्टॉपनी पाहायला सुरुवात केली तर त्या सोप्यावरच आम्हाला मिळालं। सर कशा प्रकारे याच्यामध्ये आलं की हे युक्ती गावाशी आणि अशा प्रकारे चोरीही न सापडता पटकन आपण ते जे हरवले होते ते सामान शोधून काढणं कशा प्रकारे? हां, ते ह्याच्यासाठी गेलं, शेवटी हे एकमेकाचे नातेवाईक होते आणि लेटेस्ट झालेली चोरी होती आणि नुकतंच एवढ्या कॉन्फिडन्सवर आम्ही पोहोचलो होतो का हार तर तिथेच आहे आणि चोर पण इथेच आहे आणि चोरी एकमेकाचे नातेवाईक आहे। VKB न्यूज के लिए कॅमेरा पर्सन रोशन बोकडे के साथ लीना कटरे की रिपोर्ट।